होतोय तू? काय झालं? दुलू आपल्याला फसवले त्या दुकानदारांनी. पैसे खोटे आहे का खरं आहे? ते दादा म्हणत होता तसं, ते खोटे पैसे डुले. खोटे? हा पैसे खोटे आहे. ते दुकानदारांनी फसवले. जिलब्या, एवढं 50 रुपये 100 रुपये आणलं होत, म्हातारी 19 रुपये घेतलं होत. डुले आपण चांगला गावाचा विकास करायचं म्हणलं, गावाला म्हणलं चांगलं सुधरायचं, पण या दुकानदाराने आपली वाट लावली. डुले डुले आपण काय करू माहितीये का? आपण काय करू, काहीतरी फसू. ज्यांचे पैसे घेतले ना त्यांना ना दुसरं फसू काहीतरी, नाहीतर डुले आपल्याला हालत बेकार होईल. डुले देवानं तुम्हाला सोडायचं नाही. काही आहे ना? काही नाही अजून. मला एक तर लग्नाचा बाजार भरायचा, कपडे घ्यायच्या, 1 लाख रुपये मिळायच्या. त्याच्या आईला लवकर काय आहे ना? काही नाही येतील द्या. आईला आला 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 बरं झालं बरं झालं बरं झालं. 1 लाख रुपये मिळला. लग्न मस्त करणार आपण, लग्न मस्त करणार. अरे वा 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 लग्नाचं काम आता मस्त, लग्नाचं काम झालं. तू कर कुठं चांगलं? काय नाही पट दुखतंय का? नाही पट दुखतंय का? अरे धर ये टोचून ये, धर 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 टोचून ये. पैसे आपल्याकडे भरपूर आता काय द्यायचे आईला? रे वा काय पैसे मग, 1 लाख रुपये डबल मिळणार. दुकानदारांनी फसवलं ते म्हणलं चल, आणि असले कागद दिले चारक्स म्हणते. खोटे आहे काय? काय 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 काय? ते दुकानदार म्हणते चलत नाही पैसे, माझी फसवलं त्या दुकानदारांनी मला. अरे माझ्या लग्नाचं काय बे, लग्नाचं गडवा कळायला पाहिजे ना. आई घातले ओसांनी 1 पंप मारून मारून 20 रुपये कमावलेले, आणि ते बी घालावलं, हे बी घालावलं नालाय का? दुकानदाराने फसवलं मी काय? दुकानदारांनी फसवलं तरी आई घालते चाय. बाया डोली आली का? काय ती दिसती बाया? माया आता पैसे लय आणला असत्या तिने बरं का? ए डोले डोले आली का? आली 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 डोली आली का? आता माझे पैसे आणला असत्या तिने आणला पैसे दे नोट आणलं. गे डोली माय लेखी चांगलं नोट आणल्या, चांगले आणलं का? नोट चांगले आणलं काय ग? खोटं येते खोटं अग माय खरं दे दाद तरी खोटं दाद माय दे खरं आणून खोटं आणलंय तुला आता कामालाच लावते. चांगलं नाही ना पैसे. मग माझं दे. ते दुकानदारांनी फसवलं तुय मग चांगलंच बघायला पाहिजे. दे माझं पैसे. आजी नाही ना माय का पैसे? पैसे दे माय. मायक नाही ना पैसे. नाही नाही दे 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 माझं मला दे पैसे. त्या दुकानदारांनी फसवलं ना. दुकानदारांनी फसवलं मग तुला चांगले रेटवी ना आता, नाही तर कामाला लावीन. चल कामाला. आजी मायक नाही ना पैसे. नाही नाही दे माझं माझं. मायक नाही ना आता पैसे. लावीन कामाला मग. तुला कामालाच लागते. थांब आता काठी सांगते. Thank you.
मला फवरा लावलं होत भांडी घासायला लावली म्हातारीने. दुल्हे दुल्हे आपण काम वाचवायचं असन आणि रट्ट वाचवायचं असन ना तर एक आयडिया करू. इकडे तुला सांगतो हा डुले आपण असं करू. हा चल मी देवानंद क जातो तू म्हातारी क जा. चल काय झालं फसवायचं तर नाही ना आपल्याला म्हणाव. पैसे सांगितले 1,00,000 रुपये आणायला लग्नासाठी. बाजार हाट घ्यायचा आपल्याला गेलं. आई आई नाही गेलं फसवता का काही खाला ना फला तर अजून त्याच्या आईला सगळं कोणाकडून काही नजर काढा ना अजून. आई ला 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 पण 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 देवानंद तू किती रुपये दिला होत. 20 रुपये दिला होता. 20 20 ना. हा मी 1,00,000 बनवले. अरे वा वा आता लग्न लय भारी बनवायचं आपल्याला लय भारी. हा आणलं का बघू. पण ना काय झालं माहितीये का. काय झालं ती म्हातारी नाही का तू लाईन टाकीत होती म्हातारी. हा 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 1,00,000 रुपये तिने घेतलं. अरे बाबा आता तिच्या काला द्यायचं. ते मला म्हणले 1,00,000 रुपये देवानंद माया कधी म्हणले नाही तर मग लाईन नाही मारून देणार परत. आता मी आणलं होत खरंच मी आणलेलं पैसे दिले ना. हा फसवणार नाही ना. नाही बरं एक काम कर जातो मी त्याला आता आयडिया करून बरोबर नवीन होता. म्हातारी कोण घ्या 1,00,000 रुपयात. आता त्याला मी डोकं चालून काम करणार आहे बघ. मी आता 1,00,000 रुपये आणतो. हा आजी काय दूध आले वाल तू. हा पैसे आणलं का. आणलं ना. दे दे. अग आणलं डबल केलं पण देवानंदने घेतलंय. अग देवानंदला दिलं मी म्हाताऱ्याकडून आणलं होत आणि तो देवानंदला दिलं का. आता देवा मला म्हणला म्हातारी माझीच आहे मग दिलं देवाकड दिलं ना. हा भेटला ना. हा मी घेईन जातो. अरे देवानंदला बरोबर उल्लू बनवला ना का आपण. देवानंदला सोड मी पण म्हातारीला उल्लूच बनवलंय. म्हातारीला उल्लू. उल्लू नसन येडी म्हातारी उल्ली नसन उल्लीन म्हातारी. हा म्हातारी ना म्हणून बर जाऊ दे. पण डुले आता एक कळलं बाबा इथं आपण कुणाचं भलं करायचं नाही. आपण आपलं बरं भलं करायचं फक्त. अजिबात नाही करायचं. मग काय परत गावाच्या नादी नाही लागायचं. आपण तर नाही नादी लागणार बाबा. एवढं कसं बघितलं फसवलं ना आपलं टोलं बसलं असतं. मग काय जाऊ दे. आपण आपला झांगडगुत्ताच करीत बसू बरं का. आपण आपला झांगडगुत्ताच करू. अजिबात गावाच्या नादी नाही लागायचं. काय नाही दिल्ली. हा आता एवढ्या संकटातून सुटलंय म्हणले. हा चल ना जांगड गुत्ता करू. चल बर चल आपण. ओ हॅलो एक्सक्यूज मी. काय म्हणले एक्सक्यूज मी. हा ए काय फडफोडीन एक किस मी म्हणतो ना लायका माझी आयटम आहे ती. ओ मी एक्सक्यूज मी म्हणलं. ऐका माझं म्हणलं. डुले ऐका म्हणलं मला. ऐका माझं असं म्हणलं. बोला ना. काय म्हणले माया थोडस ऐकता का. व्याख्यान देणार आहे का तुम्ही खाली बसू का मांडी घालून. व्याख्यान वाला वाटतो का मी. नाही का तुझं कप बघून तर तू अंड्यावाला पण वाटत नाही. नीट बघा नीट 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 बघा राव मायाकडे. नाही वाटत रो ह्यो अंड्यावाला वाटतच नाही याच्या कप बघून. नाही तुम्ही अंड्यावाला का. अरे इका ना अंडी लई महाग झाली आहेत. गाकड डुले पहिला एक. हा आमच्या वाडी शी गोमतर आणलं याच. अरे गोमतर नाही त्याल त्याल तेल ऑइल 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 तसं ऑइल नाही तेल तेल म्हणतात. अच्छा तेल म्हणतात ना. हा
अच्छा मग काय करायचं? त्याला असे हा 4 फुटाचा माणूस, 8 फूट, 8 फुटाचा माणूस, 16 फूट। हा तुम्हाला अमिताभ बच्चन माहितीये? हा हिरो हिरो, त्याची हाईट एवढी कशी मोठी? आपलं त्याल, आपलं स्टाईल वापरतोय तो। दिले तू पण दोन बुचन पे, मग आपण बरोबर होईल आम्हाला। काय होत म्हणले त्यांनी त्याला? डबल माणूस, डबल डबल मोठी मोठी, डबल 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 काय डबल दुनिये डबल। आपल्याला आधी डबल म्हणून फसवलेलं एक जणांनी, याच्या आई याला हंडू नये डबल हंडू नये। मारता राम राम कर, राम राम कर, तिथं राम राम कर, राम राम त्यांना राम रामा राम राम। आम्हाला फसवतो काय? आम्हाला फसवतो खरं सांग, त्यांना सांग फसवलं का नाही? त्यांना सांग फसवलंय, फसवलंय फसवलं का नाही? मंडळी तुम्हाला सांगतो, खोटे पैसे डबल पैसे म्हणून यांनी फसवले, त्याल पण डबल करतोय, काय उंची वाढतोय म्हणला यांनी फसवले आम्हाला, सांग त्यांना। मी डबल धंदा करत होतो पण काय बकरे सापडले, मी आपला धंदा केला, मारत्यात राव सांगा तुम्ही जाता राव सांगा नाही। आपल्या नादी लागल्यावर त्यांना माहित कसं असते, गावाचा मार खायला लावला असता तू आम्हाला, तुम्ही मार खाल्ला पण ते हसले की? हा ते आहे, हसले हसले हसले, त्यांनी फसवलं पण तुम्हाला हसवले, जाऊ द्या काय विषय नाही। पण कसे आपले नादी कोणाला लागून देत नाही आपण का गडुले? मग काय, आमचा नाद करणारे येडी लोक असते, ते जाऊ द्या। पण तुला ते चॅनेल माहितीये का कोणता आहे? माहितीये का? माहितीये, मग ही जर व्हिडिओ असन तर आपल्या व्हिडिओला पहिलं काय केलं पाहिजे? तुम्ही लाईक आणि शेअर केला, ते बेल असते ना बेल, ते बेल ठोका म्हणजे सगळी व्हिडिओ त्यांना येत जाईल असं होय। काही इच्छा नाही पण ऐका, तुम्हाला आपलं चॅनल तर माहितच असेल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलचं नाव काय आपल्या? शिवराज म्युझिक मराठी। हा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच हसण्यासाठी आणि हसवण्यासाठी आम्ही येतोय दर रविवारी। आपल्या वेबसिरीजचं नाव आहे जांगड गुत्ता।